स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये स्वतः पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला असून ढोल पथकात ढोल वाजवून पंकजा मुंडे अमृत महोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाले आहेत. हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून यामध्ये शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील इतर सहभागी होते. तर परळीकर देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सबंध परळी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. आज पूर्ण शहरातून अत्यंत सुंदर रॅली आहे. या रॅलीमध्ये वेगवेगळे झेंड्याच्या रंगाचे वस्त्र परिधान करून सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि सगळ्या 25 लोक या रॅलीमध्ये सामील झाले. परळी शहरातले लोक प्रत्येक घरामध्ये आज झेंडा लावला जाणार आहे. रॅली जिथून जाईल तिथे सर्वत्र झेंडे लावलेले आहेत. हातामध्ये झेंडे घेऊन आम्ही रॅली करत आहोत. देशाचा स्वाभिमान, राष्ट्राच्या अभिमानासाठी आज अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव आपल्या नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देशभरातून सर्व स्तरातून मिळत आहे. हो, मग माझीच परळी आहे, मला सहभागी, मी यापेक्षा उत्साह कसा येईल. त्यामुळे मी माझ्या परळीकरांसाठी इथेच अमृत महोत्सव.